बोराडे डेंटल केअर संगमनेर, दातांच्या उपचारासाठी चक्रा मारून आपण कंटाळलात का? रूट कॅनल करताना इंजेक्शनची भीती वाटतीय? तर मग आता चिंता करू नका, आजच भेट द्या बोराडे डेंटल केअरला। संगमनेर मध्ये प्रथमच रबर डॅम आयसोलेशन, एकाच भेटीत संपूर्ण रूट कॅनल ट्रीटमेंट, दातांच्या रंगाचं सिमेंट भरणं, अक्कल दाढीची शस्त्रक्रिया आणि लहान मुलांच्या दंत उपचारांसाठी संपर्क साधा बोराडे डेंटल केअर, MSCB कॉम्प्लेक्स, नवीन नगर रोड, संगमनेर, 87938371। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अनेकदा महापुरुषांबाबत अपमानास्पद वक्तव्य केलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांप्रकरणीही असंच वक्तव्य केल्याबद्दल संगमनेर बसस्थानकावर आम आदमी पार्टी, रामराज्य प्रतिष्ठान आणि टायगर ग्रुपच्या वतीनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदी यांचा निषेध करत आंदोलन केलं गेलं। यावेळी आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष रामभाऊ आरगडे, रामराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष शुभमभाऊ रहाणे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदी यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला। अशा वक्तव्यामुळे राज्यातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या। अशा चुका वारंवार घडत असतील तर यापुढे आंदोलन तीव्र करावं लागेल असा इशारा या संघटनांच्या वतीनं देण्यात आला। राज्यपालांनी त्वरित राजीनामा द्यावा अशीही मागणी करण्यात आली आहे। जे महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे संविधानिक पद आहे, या संविधानिक पदाचा ते गैरवापर वारंवार करत आहे। जे महाराजांबद्दल त्यांनी सामान्य माणसाशी महाराजांची तुलना केली आहे, एकदम चुकीची वर्तणूक आहे। आणि त्यांनी जर यापुढे ही वर्तणूक केली, हे आम्ही 15-20 जण आज एकत्र आलो आहे, याच्यानंतर आम्ही हे 15-20 जणांचं रूपांतर 1,500-2,000 होईल आणि याची दखल घेतली नाही तर निषेध करतो। माननीय राज्यपाल जे 3-4 वेळेस त्यांनी वक्तव्य केले महाराजांबद्दल, जे चुकीच्या वर्तणूक केली, त्यांना 1-2 वेळेस कुणी काही बोललं नाही, परंतु त्यांचे 3-4 वेळेस झाले, आता काही कोणी सहन करणार नाही। पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींना आमची एक विनंती आहे, त्यांना महाराष्ट्रातून त्यांची हकलपट्टी करा, त्यांचा राजीनामा घ्या आणि त्यांना पुन्हा असे काही वक्तव्य करणार नाही ही त्यांना विनंती करतो आम्ही। याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत निषेध नोंदवला गेला। यावेळी आम आदमी पार्टीचे अध्यक्ष रामभाऊ आरगडे, शुभम रहाणे, तुषार पवार, अतुल रहाणे, हर्षद आहेर, विकास शेटे यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते। तर यावेळी काळे फडके दाखवून या घटनेचा निषेध केला गेला। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर। टक्कल पडलंय मग चिंता करू नका, आता संगमनेर शहरातील गणेशनगर येथे हबीब हेअर अँड ब्युटीमध्ये तुमच्या डोक्यावरील केस पहिल्यासारखे दिसण्यासाठी पुरुषांनी आजच भेट द्या। तर महिलांच्या केसांची लांबी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट उपलब्ध, त्याचबरोबर नवोदित तरुण तरुणींसाठी मेन्स अँड लेडीज हेअर पार्लरचे सर्व ट्रेनिंग देण्यासाठी आमची अकॅडमी सज्ज आहे। एक वेळ अवश्य भेट द्या हबीब हेअर अँड ब्युटी, गणेशनगर, संगमनेर। संपर्क 77980-54841।